हेलो 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 दिगंबरनाथ क्रिकेटला पौड़ संघाकडून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या आघाडीचे फलंदाज दाखल होत आहेत सुमित जाधव पंचांचा इशारा लेट्स प्ले डावाला होते सुरुवात सुमित जाधव आणि महेंद्र उबाळे ही जोडी दाखल झाली आहे षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज देखील तयार होताना जे पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक पहिलं घेऊन आपण पाहतोय निलेश धनावडे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होत आहेत पहिला चेंडू हवे मध्ये खेळलाय आणि पहिल्या चेंडू वरती फलंदाज मैदानाच्या आत मध्ये होत आहेत बाद शून्य मैदानाच्या आत मध्ये दाखल होत आहेत प्रमोद वाघोले मैदानाच्या आत मध्ये दाखल होताना जे पाहायला मिळत आहेत मागच्या सामन्यामध्ये देखील एक चांगली खेळी प्रमोद यांच्या माध्यमातून आपण पाहिले पाहिजे या सामन्यामध्ये देखील एक चांगला खेळ ते आपल्या संघासाठी करतील का साखळी फेरीतील अखेरचा सामना यानंतर मात्र दोन प्री क्वार्टर आणि क्वार्टर फायनलचा सामना एकही धाव धावपलकावरती नाहीयेत पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय अर्थात धावपलक हे मात्र धावपलकावरतून मायनस तीन धावा ज्या होताना पाहायला मिळतील फलंदाजांना मात्र चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी तैनात आहेत लॉंग ऑफ मधून चेंडूचे फेकी होते एक सिंगल धाव जरूर या चेंडूवरती मिळेल परंतु धावपलकावरती ऍड केली जाणार नाही अशा प्रकारे आपण पाहतोय महेंद्र उबाळे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तयार होताना जे पाहायला मिळत आहेत मायनस तीन पासून कळत धावपलक सुरू होते आता मात्र धावपलक अजूनही दोन धावा मायनस मध्ये आहे ओहो हो ड्राईव्ह चा प्रयत्न महेंद्र उबाळे करतायत जरूर परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावले आणि त्यांच्या विरोधामध्ये दिगंबरनाथ क्रिकेट क्लब पौड या दोन संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते अगदीच षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार करतो सुमित जाधव ओहो यावेळेस देखील पंचांचं बोट आकाशाकडे आहे विकेटचं पतन शून्यावरती दिसतोय फलंदाज होतोय बाद आय विल डेफिनेटली क्लीन बोल्ड तीन तार त्रिफळा बाद मध्ये बाद झाला आल्या पावली प्रत्येक खरतर मैदानामध्ये बाद झालेत अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे एकही धाव धावपलकावरती नाहीये मित्रांनो धावपलकावरती मायनस दोन धाव आहेत अजूनही दोन धावा जरी आल्या तरी धावपलकावरती धाव नोंदवली जाणार नाही पायचं या स्पर्धेतील मेडनोर पहिली मेडनोर निलेश धनावडे फेकतील का नवीन फलंदाज देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय
शून्य धावा धावपलका वरती तीन गड्यांच्या मोबाईल मध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरट्या वरती निलेश धनावड्यात षटक क्रमांक एक मध्ये जबरदस्त गोलंदाजी अफलातून गोलंदाजी निलेश धनावड्यांनी केली. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का गोलंदाज. फुल टॉस ज्यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव जी धावून पूर्ण होते. एका टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे खरं तर मागणी आहे बीमरसाठी टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय जो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. अर्थात दोन धावा चेंडूवरती आल्यात. आता मात्र फ्रीडचा चेंडू असणार आहे. टपलकावरती एकही धाव नाहीये. गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये ची सुरेख होताना जे पाहायला मिळेल. ओहो यावेळेस चेंडू फिरकावला चेंडू हवेत आहे झेल टिपलाय. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. एक सिंगल धावे चेंडूवरती मिळते. एका सिंगल धावेच्या मदतीनं अर्थात डबलकावरती एक धाव जी नोंदवली जाते. तीन फलंदाज बाद झालेत. धावपळकावरती केवळ आणि केवळ एक धाव जी नोंदवली गेली तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये जे संपलं गेलंय. टपलकावरती तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ आणि केवळ एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये बनवली गेली. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखवत आहेत. स्वप्नील कुडले नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखवत आहेत. स्वप्नील कुडले यांच्यासाठी मात्र बक्षीस या ठिकाणी अनाऊन्स होतोय. अरणे कैलाजी काळोके साहेबांकडनं विकेटसाठी 500 रुपये आहे आणि विकेटसाठी जर घेतली तर तब्बल 3000 रुपयांचं बक्षीस आहे. अंडेमारांचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. डबलकावरती केवळ एक धाव तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ फार मोठ्या अडचणीत सापडला. संघावरती फार मोठं संकट ओढवलंय आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र आणि प्रमोद यांना मात्र संघाचा तारणहार बनणं गरजेचं आहे. संघाकडं निश्चित प्रकारे क्षमता आहे, खेळाडूंकडे क्षमता आहे लढण्याची, परंतु लढण्यासाठी पुरेसं धावपलक उभं करणं देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. डॉट बॉल एकदा चेंडू पाहिले मिळते. प्रमोद वाघवले नवीन आपण पाहतोय फलंदाज जे ऑन स्ट्राईक. बक्षीस खर्च या ठिकाणी अनाऊन्स केले गेले. यावेळेसचा चेंडू समोरच्या बाजूला विषयपणे खेळला लॉंग ऑफ होता निलेश. त्या ठिकाणी चेंडूला अडवतायत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट त्यानंतर धावेंसाठी होते. धावा धावपळापळ होते या चेंडूवरती मात्र मिळत आहेत त्या एकूण.
वेळेस बिगेट तर्कीला आहे. क्षेत्ररक्षक शुभम वाडकर चेंडू लढवत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पण पाहतोय. डीप मिड विकेट वाईडिश काय कॉर्नर मधून होते. धपुलकवरती एका धावेनं जी वाढ होताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. प्रमोद वाघवले पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक तयार आहेत. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धपुलकवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सुंदर झेल, जबरदस्त झेल फलंदाज या फलंदाज बाद झाले तर नवीन फलंदाज मध्यमाच्या आतमध्ये दाखवत आहेत. ओहो यावेळेस देखील झेलची फ्लाय बाळा फिंगले. नवीन फलंदाज पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद. बाळा फिंगले पहिल्या चेंडू वरती बाद झाले. विकेट हॅट्रिक च्या उंबरट्यावरती गोलंदाज आहेत. विकेट हॅट्रिक साठी मात्र पारितोषिक त्या ठिकाणी अनाउन्स केले गेलंय. कैलास दादा काळोखे यांच्याकडनं रोख रक्कम तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. तब्बल विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय 5000 रुपयांचं बक्षीस जे अनाउन्स केले गेले आदरणीय कैलास दादा काळोखे यांच्या माध्यमातून. 2 विकेट तर आलेत. नवीन फलंदाज आदित्य मैदानावर दाखल झालाय. विकेट हॅट्रिक साठी खर तर बक्षीस. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आहेत. नवीन फलंदाज आदित्य मैदानावर दाखल झालाय. ओहो अपील फार मोठी. पंचांकडे विचारणा अपील जी केली जाईल परंतु पंच कळवत आहेत चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नसेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 2 विकेट या षटकामध्ये घेतलेत. केवळ 2 धावा खर्च केल्यात. आपण पाहतोय धावपळकावरती 12 चेंडूंच्या अखेरीस केवळ आणि केवळ 3 धावा ज्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये 5 फलंदाज अर्धा संघ तंबूच्या असल्याला परतलाय. 3 धावा धावपळकावरती आहेत. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार होताना जे पाहायला मिळतील. कैलास दादा काळोखे यांच्या माध्यमातून खर तर जे काही पारितोषिक होतं ते ऑनलाईनच्या माध्यमातून स्वप्नील कोडले यांना मात्र ट्रान्सफर केले गेले. मान्यवरांचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये होते. विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपये होते. विकेट हॅट्रिक तर पूर्ण झाले नाही परंतु 2 विकेट घेतले त्याचे 1000 रुपये. ओ यावेळेस पुन्हा एकदा विकेट एका पाठोपाठ एक तू चल मे आया फलंदाज पुन्हा एकदा होतोय बाद. हरी सोनवणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळीचा चेंडू मैदानाच्या मध्ये खोल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. एक सिंगल धावा चेंडूवरती मिळेल. हरी सोनवणे नवीन फलंदाज दाखल झालेत. 4 धावा धपुलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हॅलो चेक करून जास्त यार पुन्हा एकदा निलेश
ओहो यावेळेस सालगी हाताने चेंडूला डिफेंड केलं गेलंय, कुठल्याही प्रकारचं आक्रमण सोडलं जात नाहीये. एक सिंगल धाव्या चेंडूवरती मिळेल. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती केवळ आणि केवळ पाच धावा बनवल्या गेल्यात. दिगंबरनाथ क्रिकेट क्लब पौड संघ मैदानाच्या आतमध्ये फार मोठा संघर्ष करतोय, फार मोठ्या अडचणीत खरं तर संघ सापडलाय. हरीश सोनवणे आणि आदित्य अंगणे ही जोडी यावेळेस हरीश सोनवणे यांचा मात्र ताकदवर तडाखा. ऑन साईडच्या दिशेला चेंडू डीप लॉंग लेगला पोहोचतोय सीमारेषेच्या सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती नऊ धावा आहेत. हरीश सोनवणे यांच्या बॅटमधनं एक चौकार आलाय, त्यानंतर मात्र इथं अगदीच वाईड लाईनला पकडून वाईड जॉर्कर फेकलाय डॉट बॉल. धावफलकावरती नजर टाकाल तर केवळ धावा आहेत नऊ सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वैयक्तिक कोट्यातील षटक दुसरं खरं तर हाताळतायत. संघासाठी तिसरं षटक घेऊन आपण पाहतोय निलेश थनावडे. आतापर्यंत 1.5 षटकं फेकले, सात धावा खर्च करत चार फुलंदाज बाद केलेत. शेवटचा चेंडूवरती प्रहार जरूर केलाय क्षेत्ररक्षकानं, चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती तीन षटकांचा संपलाय खेळ. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती दहा धावा ज्या आतापर्यंत बनवल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव मिळाली, तीन षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंच्या अखेरीस 10 बनवल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये दिगंबरनाथ क्रिकेट क्लब पौड संघाला कमबॅक करण्याची संधी आहे. एक सन्मानजनक टोटल उभी केल्यानंतर खरं तर दुसऱ्या डावामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना देखील तुम्ही धावा डिफेंड करू शकता. पैसे कशा प्रकारचं कामकाज फलंदाज हरीश सोनवणे आणि आदित्य ही जोडी करेल. संतोष दिघे नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवरती. मागच्या सामन्यामध्ये संतोष दिघे यांची गोलंदाजी खरं तर आपण पाहिली. एक धाव केवळ खर्च करत दोन फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारची अपेक्षा त्यांच्या माध्यमात असेल. जर्सी क्रमांक एक परिधान करून संतोष दिघे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना जे पाहायला मिळतात. पंचांच्या डाव्या हाताला अगदीच आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना संतोष दिघे पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा मारा खरं तर संतोष दिघे करतायत. लेफ्ट आर्म पेसर म्हणून खरं तर संतोष दिघे यांची ओळख आहे. पहिला चेंडू डॉट बॉल हरीश सोनवणे यांच्या बॅटमधून यापूर्वी एक चौकार जरूर पाहिला आहे, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सहा फलंदाज बाद झालेत, केवळ चार विकेट शिल्लक आहे. मैदानामध्ये अजूनही दोन षटकं शिल्लक आहेत. अगदीच 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेचा चेंडू शरीराचा वेध घेणारा हरीश सोनवणे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. चला मित्रांनो वेळ वाचवा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेळेचा चेंडू ऑन साईडला. दिघेचा प्रयत्न जरूर होता, परंतु अगदीच आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी संतोष दिघे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शरीराचे वेध घेणारा चेंडू आणि एक सिंगल धावे चेंडूवरती अगदीच आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये सात चेंडू सात धावेंची खेळी हरीश सोनवणे करत आहेत. दोन चेंडू एका धावेची खेळी आपण पाहतोय आदित्य करतात. ऑन स्ट्राईकच्या दिशेने तयार होताना जे पाहायला मिळतील. लंबला बल्ल्याचे चौकार षटकार खेळणार आदित्य यापूर्वी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला. यावेळेस देखील ऑन साईडला प्रहार क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र अडवतात. शुभम वाडकर त्या ठिकाणी तैनात आहेत. मैदानाच्या आतमध्ये चेंडूचे पिके करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळते एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 12 धावा सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात. दिगंबरनाथ क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतोय दिगंबरनाथ करंडक 2023 खऱ्या अर्थानं सरपंच अंबलदास शिंदे त्याचबरोबर आशुतोष भाऊ पिंगळे या मान्यवर मंडळींच्या पुढाकारानं या मान्यवर मंडळींच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं ही स्वप्न दरम्यानचा चेंडू मात्र सीमारेषा पार चार धावा. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती आहेत. पंच कळवत आहेत धावफलक पुढे जाईल. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत.
17 धाव धावपळकावर। ओहो हो, हा चेंडू पुन्हा एकदा संतोष दिघे चौकार आला जरूर, त्यानंतर दोन अतिरिक्त चेंडू फेकलेत, दोन वाईट चेंडू फेकलेत। 18 धावा धावपळकावर आहेत, 6 फलंदाज बाद झालेत, 18 धावा बनवल्या गेल्या। संतोष दिघे कम बॅक मात्र करतील का? ओहो हो, फटका फसला आहे, चेंडू हवे क्षेत्ररक्षक शुभम वाडकर। ओहो, सौरभ त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतायत, मैदानाच्या आतमध्ये झेल निसटलाय, थोडीशी चुकी मैदानाच्या आतमध्ये झाली, हलका करतो सोपा आणि सुलभ झेल मैदानामध्ये निसटलाय। त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती दोन धावा मिळाल्या, दोन धाव्यांच्या मध्यानं 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपलाय। 6 गडी बाद 20 धावा धावपळकावरती जे बनवल्या गेल्या। शेवटचा आणि अंतिम षटक मैदानामध्ये शिल्लक आहे, अंतिम षटक घेऊन आपण पाहतोय अक्षय येनपुरे, ते मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होताना जे पाहायला मिळत आहेत। यापूर्वी देखील एक षटक त्यांनी फेकले, अगदीच थोडेसे महाग षटक ते ठरले होते, परंतु या सामन्यामध्ये विकेट घेण्याची संधी असणार आहे। पैसे अक्षय येनपुरे काय कामकाज करते, त्यापूर्वी देखील आपण पाहतोय चाकली फेरतील पहिला सामना करतात। दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघानं खेळलाय, तो सामना जिंकलाय, त्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचची मानकरी खरं तर अक्षय येनपुरे ठरलेत। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पंचक्रोशीमध्ये नावाजलेला केवळ मुळशी तालुका नव्हे तर मुळशी तालुक्याच्या बाहेर अगदी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये माऊल तालुक्यामध्ये खास करून ख्याती असलेला खेळाडू आपण पाहतोय अक्षय येनपुरे खरं तर गोलंदाजीच्या मार्गवरती आहेत। हफ्पीच क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं फार मोठं नाव कमावलेला हा खेळाडू, त्याचबरोबर फुलपिच रणजी क्रिकेटमध्ये देखील खरं तर एक चांगली कामगिरी। अक्षय येनपुरे यांच्या माध्यमातून कॉट हँड बॉलची संधी असेल का? क्षेत्ररक्षक दूरवरती, त्यावेळेस मात्र झेल टिपलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले आणि सुंदर झेल टिपलाय। नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना जे पाहायला मिळत आहेत। सात गड्यांच्या बाबतीमध्ये 20 धावा धावपळका भरत आहेत। अक्षय येनपुरे पहिल्या चेंडूवरती खरं तर विकेट त्यांनी मिळवलाय, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अक्षय तयार। लेफ्ट हँडर बॅटर वर्सेस हो, यावेळेस पंचांकडे अपील, पंचांकडे अपील केली जाते जरूर, पैसे तिसऱ्या पंचांकडे मागणी करणार आहे। फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे LBW साठी, लेग बिफोर विकेट साठी, परंतु नकार जो कळवलाय थँक्यू, सहकार्याबद्दल धन्यवाद, वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद। डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळेल, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत अक्षय येनपुरे। ओहो हो, हा चेंडू देखील सुरेख, डॉट बॉल लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवरती विकेट आहे, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल आहेत। 7 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत, अंतिम षटकातील आपण पाहतोय अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये। अवळेस आदित्यच्या बॅट बंद, इथे मात्र एक मोठा ताकदवर तडाखा, चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। पुन्हा एकदा डॉट चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावपळकावरती अक्षय येनपुरे, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय। आदित्य यांच्या बॅटपर्यंत एक चौकार जरूर आलाय, त्यानंतर पाहिजे। ओहो, हा चेंडू देखील सुरे, केवळ आणि केवळ एक चौकार या षटकामध्ये मित्रांनो आलाय, चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी अक्षय येनपुरे। शेवटच्या षटकामध्ये गेलेत, पहिला डाव पहिली इनिंग संपली, डबल कव्हरती बनवल्या गेल्या 24 धावा विजयासाठी दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघाला बनवायच्या, त्या 30 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 25 धावा।
झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पहिला डाव पहिली इनिंग देखील आपण बाहेरच्या मैदानामध्ये संपली गेले, दुसऱ्या डावाला सुरुवात होताना जी पाहायला मिळते। सलामीच्या आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। एका बाजूने आपण पाहतोय अक्षय इनपुरे, तर दुसऱ्या बाजूने स्वप्निल कुडले, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज तयार होताना जे पाहायला मिळत आहेत। प्रतीक रुपकर षटक क्रमांक पहिले घेऊन जे तयार होत आहेत, षटक क्रमांक पहिले मैदानाच्या आतमध्ये प्रतीक रुपकर करतो पॉवर प्ले षटकामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर मात्र प्री क्वार्टर फायनलचा सामना आपण खेळणार आहोत। ए ग्रुपमधील टॉपर तर बी ग्रुपमधील दुसऱ्या स्थानावरती असणारा संघ, त्या संघांच्या दरम्यान आपण या ठिकाणी सामना खेळणार आहोत। प्री क्वार्टर फायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये होणार आहे। यानंतरचा होणारा सामना नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये बुकुम क्रिकेट क्लब बुकुम अर्थात स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या, चला ताबडतोब टॉस साठी यायचे। नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघ आणि स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम पहिला आणि शेवटचा पुकार, ताबडतोब टॉस साठी या। पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय प्रतीक रुपकर। खर तर पहिला चेंडू मॅजिक बॉल होता। अक्षय येनपुरे यावेळेस फटका खेळला, चेंडू आलेत क्षेत्ररक्षक फार दूरवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। दरम्यान चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर, चार धावा चौकार। ग्राउंड समोरच्या बाजून हवाई हल्ला, हवाई सफर, ओहो ज्यावेळेस चेंडू आवेग खेळला हरीश सोनवणे, बरेचसे दूरवरती राहिले, चेंडू पोहोचतोय सी मारेशा पार, चार धावेसाठी चौकार। खर तर पारितोषिक असणार आहे सोन्या दादा गुरव यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे। अक्षय येनपुरे मात्र पहिला चेंडू जरूर डॉट बॉल आहे, त्यानंतर चौकार। ओहो रिव्हरचा अटेम्प्ट करतात, प्रेक्षकांची मागणी आहे, मान्यवरांची मागणी आहे, प्रयत्न सुरेख केलाय जरूर, परंतु चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला गेलाय। सिंगल धाव्या चेंडूवरती मिळेल, 15 धावा धावपुलकावरती आहेत, अजूनही विजयासाठी केवळ 10 धाव्यांची गरज आहे। यानंतरच्या उन्हाळ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत। आदरणीय राहुल दादा कदम मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल। नवखंडेनाथ क्रिकेट क्लब भुरावडे प्री क्वार्टर फायनलचा सामना, किशोर भिलारे संघाचे संघ नाईक उपस्थित आहेत, दुसऱ्या बाजून सोहम आंग्रे बुकुम संघाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। उपस्थितीमध्ये खर तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय। ओ यावेळेस युवेस आय विल डेफिनेटली हिट आणि त्यानंतर सेलिब्रेशन देखील बहारदार आहे, जबरदस्त सेलिब्रेशन, फलंदाज या ठिकाणी बाद।
ठिकाणी टॉस होतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज येत आहेत. 10 धावांची गरज आहे. 24 चेंडू 10 धावांची गरज. महेंद्र उबाळे गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल होताना जे पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज शुभ माडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नवखंडनाथ क्रिकेट लोबुरावडे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय प्रथमता क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी करण्याचा. 24 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 15 धावा दोपलका वरती बनवल्या गेल्यात. अजून 10 धावा बनवायच्यात. चला वेळ वाचू विनंती आहे. महेंद्र उबाळे गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल झालेत. अक्षय इनपुरे यावेळेस सन्मानपूर्वक हा चेंडू खेळला. हलक्या हातानं चेंडूला कट करत एक सिंगल धाव मिळावी. एका सिंगल धावेच्या मतीनं 16 धावा दोपलकावरती. शेवटचे 23 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज आहे. त्यानंतरचा होणारा सामना प्री क्वार्टर फायनलचा सामना नवखंडनाथ क्रिकेट क्लब बुरावडे. यापूर्वी 2 सामने खेळलाय, 2 जिंकलाय. दुसऱ्या बाजूनं मग पाहतोय भुकुम संघ आहे. मैदानाच्या आतमध्ये एक सामना खेळलाय, 2 सामने खेळलेत, 1 जिंकलाय, 1 पराभूत आहे. शुभम मारकर बिग हिट करतायत. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक ओहो चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये शुभम वाडकर पुन्हा एकदा 0 बाद. अजूनही 22 चेंडू 9 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश धनावडे दाखल होताना जे पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मान्यवरांच्या ठिकाणी शिबाग बनवतोय. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे संघाची असणारी आनदानशान मुळशीचा बाहुबली आणि आजचा बड्डे बॉय शुभम दादा सुतार यांचं या ठिकाणी होतं शिवभाग. म्हणून त्यांचं देखील दिगंबरनाथ करंडक 2023 वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती येऊन साना पंद व्हायचे. आपण देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अजूनही 21 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 16 धावा धोपलकावरती बनवल्या गेल्यात. बिगेट केलाय निलेश धनावडे, मोठा तडाखा केलाय क्षेत्ररक्षक. इथे मात्र बंत दर्शक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पासून आभार. प्लेयर ऑफ द मॅच चा किताब आपल्या ठिकाणी देणार आहोत. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर निलेश धनावडे संघाचा संघनायक. अष्टपैलू कामगिरी, 2 षटकांमध्ये 8 धावा खर्च करत 4 विकेट घेतलेत. तर फलंदाजी करत